नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए सी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरला होता परंतु अद्याप त्यांना फळपीक विमा भेटलेला नाही तर त्या शेतकऱ्यासाठी ही खुशखबरी आहे मित्रांनो फळपीक विमा फळबाग विमा ज्या लोकांनी दोन हजार एकोणीसमध्ये भरले होते त्या शेतकऱ्यांना आता लवकरच तो विमा आपल्या खात्यामध्ये भेटणार आहे तर मित्रांनो ज्या लोकांनी चिक्कू तसेच आंबा डाळिंब अशा प्रकारचे विमे दोन हजार एकोणीसमध्ये भरले होते त्या शेतकऱ्यांसाठी ही खुशखबरी आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने विमा कंपनीस लवकरात लवकर विमा वितरित करावा यासाठीचे आदेश दिले आहेत तर मित्रांनो चला तर मग जी आर काय म्हणतो ते आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मृग बहारीकरता राज्य हिस्स्याची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार वीसचा आलेला शासन निर्णय आहे प्रस्तावना शेतकऱ्यांच्या फळपीक विमा हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थरी अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार एकोणीस वीस राबवण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे पिकाच्या उत्पादकतेवर वितरित परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व व्या या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये संत्रा मोसंबी डाळींब पेरू चिक्कू व लिंबू या सहा पिकांसाठी जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यात आली आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये राबविण्यासाठी संदर्भ क्रमांक दोनमधील शासन शासन निर्णयान्वे प्रशा प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे योजनेत सन दोन हजार एकोणीस वीस मृग बहारासाठी सहभागी कंपन्यांना आयुक्तालयाने सदर केल्यानुसार राज्य हिस्स्याच्या रकमेस वितरित मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून सविस्तर वाचावा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र